दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. हरणा नदीत वाहून गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार तानाजीराव सावंत यांनी घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान तात्काळ मुस्तीगाव इथं पूल बांधण्यात यावा यासाठी या संदर्भातील फाईल ही मंत्रालयात द्यावी असा आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. दरम्यान ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हा इशारा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानं रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यातील कट्टर समर्थक मनीष काळजे यांना मुस्ती गावात जाऊन पोलासंदर्भात पाठपुरावा करून संबंधित कुटुंबाचं सांत्वन करावं आणि सरकार त्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, त्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक खर्च देखील सरकार निश्चित करेल असं आश्वस्त करावं असा आदेश मुख्यमंत्र्यांनी मनीष काळजे यांना दिला होता. त्यानुसार काळजे यांनी मुस्ती गावात जाऊन ग्रामपंचायत सरपंच आणि गावकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी त्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, हा पूल लवकरात लवकर बांधून होईल असं देखील मुख्यमंत्र्यांतर्फे त्यांनी संबंधित कुटुंब आणि गावकऱ्यांना आश्वस्त केलं. यावेळी मनीष काळजे यांच्यासह व्हीआयपी फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन सलगर, मुस्तीगावचे सरपंच पाटील, उपसरपंच चव्हाण तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मनीष काळजे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली तत्परता याबद्दल सर्वांनीच मनापासून समाधान व्यक्त केलं. सन्माननीय आदरणीय आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही माहिती दिली आणि साहेबांनी लगेचच त्याबद्दल कारवाई करा आणि तो पूल मंजूर करा, ते काम झालं पाहिजे असे आदेश हे आदरणीय जिल्हाधिकारी यांना दिले. आणि त्या संदर्भामध्ये गावातल्या लोकांना देखील त्या दिवशी मोठं आंदोलन हे गावकरी घेणार होते, मात्र मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिल्यानंतर त्या गोष्टीवर विश्वास ठेवून सर्व ग्रामस्थांनी ते आंदोलन स्थगित केलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की त्या पुलाचं काम झालं पाहिजे. आणि ज्या परिवाराचं दुःख आहे त्या दुःखामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय तानाजी सावंतसाहेब आणि आम्ही सर्व आणि ग्रामस्थही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. आज त्यांचं जे काय नुकसान झालेलं आहे हे कधीही भरून निघणार नाही, परंतु आज त्यांची जी काय लहान मुलं आहेत, आज एक मुलगी त्यांची 9वीमध्ये आहे आणि एक मुलगा 7वीमध्ये आहे, त्या विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये एक पालकत्व म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय तानाजी सावंतसाहेब यांनी स्वीकारलेलं आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेला होता, त्याला त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि गावची समस्या हा नदीवरती पूल होण्यासंबंधी मुख्यमंत्र्याशी मनीष भाऊंनी तात्काळ संपर्क साधून आमच्या पुलासाठी मंजुरी घेतलेली आहे, मुख्यमंत्र्याकडनं आश्वासन घेतल्याने आम्हाला बोलणं करून कलेक्टर संकट मीटिंग 2 दिवसात लावून देतो म्हटलेत, त्याबद्दल मी मनीष भाऊंचा प्रथम आभारी मानतो. आणि असंच आमचा पूल कम्प्लीट होईपर्यंत आपण कायम पाठपुरावा करून आणि काम मंजुरी करून आणि काम करून घेण्याची जबाबदारी आम्ही ग्रामस्थांतर्फे त्यांच्यावर जबाबदारी टाकतो आहे. आणि त्यांनी ते तडीस नेऊन आपलं युवा नेतृत्व आमच्या भागात आणि आपल्या जिल्ह्यात सिद्ध करा.